परंतु या 8-10 दिवस जे पैसे मिलते ते तुम्हाला भाऊबीजेची ओवाळणी आमच्या महायुतीच्या सरकारकडून आम्ही देतोय. येऊन तिथं जे बटन दाबलं, एका बटनावर दाबल्यानंतर क्लिकवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत माहे जुलै जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्याचा लाभ सुमारे 2,30,00,000 लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेला आहे आणि त्याकरता या महायुतीच्या सरकारने 17,200 कोटी रुपयाचा निधी हा उपलब्ध करून दिलेला आहे. हा चांद्यापासून बांद्यापर्यंत माझ्या मायमाऊलींच्या अकाउंटला गेलेला आहे. पहिले 2 जुलै ऑगस्टचे 3,000 गेले, सप्टेंबरचे 1,500 गेले. ते त्यावेळेस रक्षाबंधन होतं, रक्षाबंधनाची ओवाळणी आम्ही त्या ठिकाणी दिली. आता दसरा झाल्यानंतर दिवाळी येणार आहे, दिवाळीमध्ये भाऊबीज असते, त्या भाऊबीजेच्या निमित्तानं आमच्या मायमाऊलींना आमच्या बहिणींना आम्ही ऑक्टोबर नोव्हेंबरचे ओवाळणी ही 3,000 रुपये त्या ठिकाणी दिलेली आहे. एका क्लिकवर हे वचनपूर्ती महाराष्ट्राच्या महायुतीच्या सरकारने एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी केलेली आहे. आज माझ्या मायमाऊली समाधानी दिसतात, आनंदी दिसतात, चेहऱ्यावर हसू दिसतं. येताना देखील आम्ही पाहिलं, हातात हात मिळवत होत्या, चांगला निर्णय घेतला, पुढेही चालू ठेवा, आम्हाला समाधान मिळतंय अशा पद्धतीनं आनंदाने सांगत होत्या. माझ्या माहितीप्रमाणे ह्याच्यातल्या कितीतरी माझ्या मायमाऊलींनी आजपर्यंत फेट्या कधी बांधला नसेल, स्वतःच्या लग्नात पण बांधला नसेल, पण आज काय झोकात काम झालंय, फेटा बांधला एकदम उत्तम दिसत आहेत, अतिशय मनाला समाधान मिळतंय. शेवटी माझ्या महिला वर्ग एवढा राब राब राबतो सकाळपासून रात्रीपर्यंत, परंतु त्यांना काही लागतं, त्यांची काही इच्छा असतील, त्यांना काही मन आहे, त्या ठिकाणी मनात आलेली इच्छा त्याला मुरड घालण्याचं काम त्या करतात. त्यांना काही घ्यावं लागतं ते त्या घेत नाहीत, कारण पैशाची चणचण कुटुंबाकडे बघायचं, त्या बाबतीमध्ये मुलाबाळांच्याकडे बघायचं. परंतु मला महाराष्ट्रातल्या आणि इथल्या सगळ्या मायमाऊलींना सांगायचं आहे, हे पैसे तुमच्या करता राज्य सरकारने महायुती सरकारने मुख्यमंत्र्यांनी आम्ही दिलेले आहेत, हे तुमच्या अकाउंटला आहेत, हे तुमच्या सहीशिवाय तुम्हाला बाहेर अकाउंटमधनं काढता येणार नाही. त्याच्यामुळं इतरांनी कुणी पुरुष मंडळींनी मागितलं दे जरा उसने दे एवढ्या महिन्यापुरतं दे, तरी देऊ नका, तुमचे तुमच्या करताच ठेवा, तुम्हाला जिथं खर्च करायचे तिथं करा, हे तुम्हाला सबल करण्याकरता दिलेलं आहे, तुम्हाला सक्षम करण्याकरता दिलेलं आहे, तुमच्याही मनामध्ये काही येतं ते घेण्याकरता दिलेलं आहे. मगाशी तुम्ही 2 त्याच्यामधली उदाहरणं बघितली, आपल्याच रायगड जिल्ह्यातली तिथं सांगितलेली होती. आम्ही पण राज्यामध्ये फिरत असताना आमच्या मायमाऊली सांगतात की दादा पहिले 3,000 रुपये दिले, त्याचा आम्ही रक्षाबंधनाच्या निमित्तानं राख्या तयार करण्याच्या करता मणी दोरा आणला आणि त्याच्यातनं राख्या तयार केल्या आणि 3,000 रुपयाच्या कच्च्या मालातनं 20,000 रुपयाच्या राख्या काहींनी विकल्या, काहींनी 3,000 15,000 रुपयाचा पक्का माल तयार केला. आमची महिला आमची मायमाऊली हुशार आहे, तिला फक्त संधी मिळाली पाहिजे. आज देखील इतक्या प्रचंड संख्येने तुम्ही आलाय, खरोखरीच तुम्हाला लाख लाख धन्यवाद या निमित्तानं मी देतो. इथून आम्हाला नेहमी वाटत होतं यंदाचा अर्थसंकल्प सादर करत असताना 10व्यांदा तो अर्थसंकल्प सादर केला, मुख्यमंत्र्यांनी माझ्या बाकीच्या सहकाऱ्यांनी सांगितलं अशा योजना आला की खरोखरीच लोकांना त्या आवडल्या पाहिजे, महिलांना त्या आवडल्या पाहिजे, आणि म्हणून आम्ही 8-10 योजना आणल्या, त्याच्यातून ही मुख्यमंत्री माझी लाडकी योजना.